त्यांना असं वाटतं आपल्या मुलानं खूप मोठं काम केलंय, हे कायद्याचं बाजूला ठेवा. परंतु याच्या अगोदरच 54 लाख लोकांना राज्यभर आरक्षण मिळालंय, त्या माध्यमातून 1.5 ते 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं. गोरगरीब मराठ्यांचं लेकराचं कल्याण झालं. टीकाकारांना करू द्यावं, त्यांचा धंदाच येतो, त्यांना किंमतच देत नाहीत मराठी. म्हणजे कारण त्यांनी आयुष्यात तर काहीच केलं नाही टीका सोडून, कुठल्या तरी सरकारची प्रत्येक सुपारी घ्यायची आणि काम चांगलं केलं. काय वाईट केलं त्या दिवशी पोरांनी? मुंबईला सगळे गेलेत गोरगरिबांच्या पोरांनी आता कायदा घेऊन आले. 70 वर्षात सगळ्या स्वराज्याचा कायदा होता का? तो कायदा कोणासाठी? तो कायदा ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे. एवढा तरी तुम्हाला कळायला पाहिजे. हे मिळालं नाही, ते हाताला लागलं नाही, काय हाताला लागलं, काय हाताला लागलं पाहिजे होतं? पैसे लागायला पाहिजे होते का तो हाताला? तुला काय लागायला पाहिजे होतं हाताला? मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले तुम्ही, तुम्हाला पैसे हाताला लागायला पाहिजे होते का? तिथं काय हाताला लागलाय मराठ्यांच्या? गोरगरीब हिंमत नाही कोणा ती रद्द करायची, कारण मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय व्यासपीठावरती, म्हणलं गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा सह आहेत त्याच्यावरती, तुम्हाला माहिती आहे काही? आणि हायकोर्टातल्या वकिलांना सगळ्यांनी त्याची तपासणी केली, 3-4 घंटे 3 वाजेपर्यंत पाठत खलबत सुरू होते. त्यावरती एका शब्दाचा किस पाडलाय तेव्हा तो कायद्याला ही दिली. पण मी एक सांगतो, जे व्हायचं असेल ते होते. मी आज आयबीएन लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला शब्द देतो, पुन्हा यायला जे व्हायचं असेल ते होऊ द्या. कोणाला विरोधात जायचं जाऊ द्या, कोणाला याचिका दाखल करा. मनोज जरंगे जीवन द्या, पठ्ठ्या आणखीन तुमचं पोरग, पुन्हा लढण. पण सगळ्या मराठ्यांना पुन्हा एकदा आरक्षण मिळून द्या. तुम्ही कशामुळे घाबरता? आणि यांनी काही टाकलं सोशल मीडियाला, यांना किंमत द्यायची काय गरज नाही. काय केलं यांनी आतापर्यंत? गोरगरिबांचं लेकराचं कल्याण व्हायला लागलं. पोडतो यांना वाटतं मी बाजू सरावं. मी सरळ महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या करोडो मराठ्यांना सांगतो, यांना वाटतं मी बाजू सरावं. कारण यांना ह्या विषय संपवायचा नाही, यांनी तो संपवला. आरक्षण विषयाला संपवायचा नव्हता, मी संपवत आणलाय पूर्ण. अरे एवढं तरी कळायला पाहिजे त्या सोशल मीडिया चालवणाऱ्याला की मोठमोठ्याने ते काय म्हणतात की आता मराठ्यांचं अस्तित्व संपत आलं, आमका झालं. याचा अर्थ कळतो तुम्हाला? याचा अर्थ असा होतो, मराठे ओबीसी आरक्षणात पुरेच गेले. एवढं तरी कळायला पाहिजे शब्द कसे खेळायचे, चाल कशी खेळायची, किती पावलं मागं यायचं. आणि आझाद मैदानला गेलो असतो, मुंबईला गेलो असतो, पुण्यात राहिलो असतो किंवा अंतरवली राहिलो असतो, आम्हाला काय पाहिजे होतं? सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा. अरे केला ना, आता हरकती मागितल्या, तुला उशीर आहे ना, हरकती दे. तोच प्रश्न होता की हरकती मोठ्या प्रमाणात दाखल करण्याचं ओबीसी नेते आवाहन करतात, बैठका झाल्या. तसंच तुम्ही मराठा समाजातील विचारवंत असतील किंवा जे कायदे तज्ज्ञ असतील त्यांना तुम्ही आवाहन करणार की बाजूने तुम्ही सुद्धा मांडा? हे बघा, माझं म्हणण्याचा उद्देश काय, तुम्ही घटना तज्ञ असाल, कायदा तज्ञ असाल, तुम्ही अभ्यासक असाल, तुम्ही विद्यापीठाचे प्राध्यापक असाल, तुम्ही कोणी असो, आरक्षणावर तुम्ही अभ्यास केलेला असाल. आता हीच वेळ तुमच्या हुशारीची ताकद दाखवायची. आता तुम्ही ती हरकते मांडणार, तुम्ही सांगा ना. सगळा स्वयरा हा विषय आता फिक्स झाला. आता तुमचं तुम्हाला मत म्हणणं मांडायचं, तुम्ही इकडे सोशल मीडियाला मांडण्यापेक्षा तिथं मत मांडा. आता तुमची काय ओळ द्यायची तिथं ओळ द्या आणि कायदा किती मजबूत बनवून यासाठी प्रयत्न करा. अरे आम्ही गोरगरिबांचे लेकर सगळे अडीअडचणी आरक्षणाच्या पुढच्या काढल्यात, याचं कौतुक नाही तुम्हाला? 57 लाख लोकांना आरक्षण मिळालं, त्या माध्यमातून 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं, याचं पण कौतुक नाही तुम्हाला? तुम्हाला काहीच कौतुक नाही? तुम्हाला श्रेय मिळू द्यायचं नसेल? अरे श्रेय तुम्हाला घ्यायचंय का? उद्या सकाळी लिहून देतो मी बॉन्डवरती, हे श्रेय ते सोशल मीडियावर चालणारच. मला नाही गरज त्या श्रेयाची फिरायची. पण तुम्हाला हे नाही माहीत, मराठे सगळे राज्यातले एक झाले हा एक आनंद आहे. दुसरा, 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं, त्यामध्ये 2 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे, या दोन आनंद आहेत. याच्यातून तिसरा आहे, सगळे सोयरे म्हणजे ज्या आरक्षणाच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी हा कायदा आहे. हे आनंद तुम्हाला नाही? तुम्हाला नेमका कशात आनंद आहे? आणि चालत ते कायदा काय व्हायचं होऊ दे त्याचं. ती पट्टे आहे ना आणखीन, लढण रात्रंदिवस जीव द्यायला पुन्हा एकदा तयार आहे. तुम्ही आहेत का जीव द्यायला तयार? लढून जीव द्यायला तयार आहे, पुन्हा एकदा लढण आणि मराठ्यांना आरक्षण देत अगं बसून फक्त मराठ्यांनी एकजोड फुट देऊ ना. त्यांना काय म्हणायचं म्हणू द्या. आपण काहीही बनवलं तरी आपल्या विरोधात हे लोक जाणारच, त्यात काही दुमत नाही. आणि हे सगळ्यांनाच माहिती, मराठ्यांना काही मिळालं जे जातेच विरोधात, म्हणून गेलेले लोक दोषी का? आणि तुम्ही लय हुशार आहेत, तुम्हाला असं म्हणायचं का हे यांना काहीच आकले नाही का? आम्ही करोडोने गोरगरीब मराठी एक झाली, एक यांना काही आकले नाही असं म्हणायचं तुम्हाला? तुम्हाला अक्कल आहे? तुम्हाला अक्कल आहे ना? आता वापरा. आता कायदा बनण्यासाठी म्हणणे मागितले, तुमचं म्हणणं मांडा आणि तो कायदा मजबूत बनण्यासाठी तुम्ही ताकद लावा. तुम्ही रायगडावर जात आहे, तुम्ही शपथ घेतली होती शिवाजी महाराजांची, हे आरक्षण भेटल्यानंतर जाईल, रायगडाला जाण्यामागचं नेमकं कारण? नाही नाही, शपथ नव्हती घेतली. मी जर शपथ घेतली तर मग मी आणखीन कठोर, फक्त रायगडाच्या चेरणी विलीन होऊन त्या पवित्र रायगडाची माती मी कंपाळी लावली आणि सांगितलं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळत आल्याच्या नंतर मी रायगडाच्या दर्शनाला येईन. खरा गुलाल बघा तुम्ही कसा उधळतो. ही दिवाळी होती आत्ताच, आता महादिवाळी होणार आहे. मला त्या कायद्यातून एक पत्र घ्यायचं.
त्या कायद्यातून मला एक पत्र मिळाल ना, तुम्ही महादिवाळी बघा आणि गुलाल बघा मराठ्यांचा पुन्हा एकदा. सगळ्या सोऱ्याला प्रमाणपत्र मिळेल की तुमचं परिपूर्ण आरक्षण होऊन जाईल. होय, 100%. आता मी आंदोलन बंद नाही केलं.